नसीम खान साहेबांनी एक मागणी आपल्यासमोर केली आहे, तर ती मागणी कशा पद्धतीने मार्गी लागणार आहे? आणि दुसरं, ते राज्यातील ओबीसींवर आधीच खूप संख्या जास्त आहे, आरक्षणची टक्केवारी कमी आहे, कुठेतरी तोटा होणार नाही का राज्यातील ओबीसी समाजाला? नाही, नसीम खाननी जी मागणी केली किंवा प्रस्ताव दिला आहे तो मुंबईमध्ये जो उत्तर भारतीय किंवा उत्तर भारतीय म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान, गुजरात, यूपी, बिहार या राज्यातून आलेले जे काही ओबीसी समाज आहे तो मुंबई स्थिरावला आहे। बरं, यामध्ये अनेकांच्या सरनेममध्ये थोडासा शब्दाचा हेरफेर झालेला आहे, परंतु मूळ आता तेली छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये शाहू आहे, आपल्याकडचा कुणबी तो तिकडे कुरबी म्हणतात, अशा प्रकारे इकडचा गौडी तिकडचा यादव हा काही फार मोठी संख्या आहे असं नाही, तर फार मर्यादित आहे ही संख्या। आणि त्यामध्ये विश्वकर्मा आहे, नावी आहे, म्हणजे अनेक समाज आहे। या सगळ्या शिष्टमंडळ मला भेटलं आहे आणि भेटून त्यांनी सांगितलं की आम्हाला इकडे ना इकडे ओबीसी मिळते, इकडे ओपनची कास्ट सर्टिफिकेट मिळते, आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला 1967 पूर्वीचा दाखला ते मागतात। तर मी त्यांना म्हणालो 1900 पूर्वीचा दाखला मिळत असेल आणि 1967 नंतर जे जन्मले आहे पण त्यांना ओबीसीचा दाखला आहे, अशा सर्वांची शिफारस आपण करून त्यांना ओबीसीमध्ये घेता येईल का असा प्रस्ताव आम्ही आयोगाकडे पाठवू आणि आयोगाने या संदर्भात अभ्यास करून त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल असं मी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करताना बोललेलो आहे। मुळात हा आकडा किती आहे याची माहिती घेऊ आणि ही सगळी माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय आपल्याला घेता येईल। पण उत्तर भारतीयामध्ये अनेक हा समाज जो आहे याच्याशी आता रोटीबेटीचा व्यवहार सुरू झालेला आहे महाराष्ट्रीयन लोकांशी, अनेकांनी मला सांगितलं, पण रोटीबेटीचा व्यवहार असू दे आपल्याला त्याच्याशी हे नाही, परंतु तो इथे जन्मला आहे महाराष्ट्रात आणि त्याचे पूर्वज जर ओबीसी आहेत तर तो उत्तर भारतीय आडनावामध्ये फरक आहे म्हणून नाकारणं कितपत योग्य आहे याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढे जातो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात काय स्टेटस आहे, राज्य सरकार कुठपर्यंत आलेलं आहे? नाही, माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेलीच होती की जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा किळरा सुटणार नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नयेत, ही भूमिका काल पण मी घेतली, मी स्टँड घेतला तो काल आणि सगळ्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी पण त्याला, पूर्वी असं होतं की आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण झिरो आहे आणि झिरो असलेलं आरक्षण त्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये काही जिल्हे जर आपण 50% मर्यादेमध्ये जर एक ऑर्डिनन्स काढला तर त्यामध्ये जवळपास 22 जिल्ह्यामध्ये हे आरक्षण कायम राहू शकतं आणि 8-9 जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात कमी होऊ शकतं आणि 3 जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नंदुरबार, गडचिरोली आणि पालघर यामध्ये ओबीसीचं आरक्षण झिरो राहू शकतं। मग याला चॅलेंज झालं तर पुन्हा नवीन कटकटी तयार होतील आणि एकदा निवडणुकीला पुढे जाऊ, पुन्हा काही कोर्टाचे निर्देश आले त्यापुढं कमी कालावधीमध्ये हे संपूर्ण इम्पिरिकल डेटा कलेक्ट करून आवश्यकता पडल्यास सर्व पक्षांचं एकमत घेऊन या निवडणुका पुढं कशा ढकलता येईल याची चर्चा झाली आणि यावर एकमत की निवडणुका इम्पिरिकल डेटा कलेक्ट करायचं तातडीनं, त्या संदर्भामध्ये इतर राज्यांमध्ये काय भूमिका स्वीकारली त्याची माहिती घ्यायची, आमचे मुख्य सचिव या संदर्भात माहिती घेतील आणि ते आयोगाबरोबर चर्चा करतील आणि त्यातून आपल्याला हे संपूर्ण आरक्षण टिकवण्यासाठी त्याबरोबर चर्चा करून इम्पिरिकल डेटा किती कालावधीमध्ये उपलब्ध होईल याचा अभ्यास करतील। पण आवश्यकता पडली आम्ही 3 महिने देतो आहोत, साधारणतः निवडणुका या फरवरीमध्ये सुरू होत आहेत तोपर्यंत कालावधी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये जर ही पूर्ण प्रक्रिया झाली नाही तर पुढचे 3 महिने पुन्हा आपल्याला निवडणुका पुढे ढकलता येईल यावर सगळ्यांचं एकमत झालं। पडळकरांनी पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना की ओबीसींची उपसमिती हरवलेली आहे, नाही त्याला काय माहिती आहे, पडळकर हा अज्ञानी बालक आहे, तो आता आलेला नवीन
उगवलेलं गवत आहे ते, त्याला अजून मूळ त्याचं काय तरी कळत नाही त्याला, कारण तो अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला व्यक्ती आहे। त्यामुळे त्याला काय बोलताय, ते कमिटी करायचं काम मी केलंय, त्या पडळकरला काय माहिती आहे, त्याच्यासाठी फोर्स मी केला कॅबिनेटमध्ये। सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न आठ जिल्ह्यातील लावून धरला की ते ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे। त्यानंतर या सर्वावर मग भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये कमिटी झाली, कमिटी झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आला, त्यामुळे कमिटींची अहवाल दिल्यानंतर त्यावर चर्चेसाठी उशीर झाला। आता यावर मागच्या सातत्यानं तीन कॅबिनेटमध्ये मी हा विषय काढतोय की ओबीसीच्या कमिटीवर अहवालावर निर्णय झाला पाहिजे, पण त्यामध्ये मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आपण काही सर्व वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा करू आणि तो कॅबिनेट पुढे आणू। हा अंतिम अहवाल हा सीएम साहेबांच्याकडे आहे। कालच आम्ही परवाच्या दिवशी या अहवालाच्या सर्व प्रती वरिष्ठ मंत्र्यांना दिलेल्या आहेत आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे। त्यामुळं तयार झालेला काम आहे त्याला आपण काहीतरी क्रेडिट घेण्याच्या दृष्टीनं काहीतरी बोलायचं, याला आरक्षण आठ जिल्ह्यातील उपसमितीचं टिकावं त्याला काय माहिती आहे पडळकरला, त्याच्या जिल्ह्यात काही थोडी झळ बसले, ती झळ आम्हाला बसली आहे। इथे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड या जिल्ह्यामध्ये ते आरक्षण ओबीसीचं कमी झालेलं आहे, म्हणून आम्ही त्याचसाठी मी प्रयत्न केलेत आणि ते आरक्षण किमान पुढे कसं जाता येईल आणि वाढवता येईल तर त्यावर सगळ्या समितीनी एकमत करून, मग त्यामध्ये धनंजय मुंडे होते, तुमचे आदिवासी विभागाचे मंत्री होते, सर्वांचं मत घेऊन अजितदादांच्या उपस्थितीमध्ये शेवटची बैठक झाली, त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि नंतर मात्र तो प्रस्ताव आता कॅबिनेट पुढे आहे, आपल्या सीएम साहेबांच्याकडे आहे आणि कॅबिनेट पुढे पुढच्या आठवड्यात जाईल आणि त्यावर निर्णय होईल। आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर म्युच्युअली सगळे पक्ष किंवा काँग्रेस ओबीसींच्या ज्या रिझर्व जागा होत्या तिथे ओबीसी उमेदवार देईल का, काय होईल, कारण काय नुकसान होईल ना ओबीसी नाही, जर तरचा विषयच नाही। आम्ही आरक्षण पूर्णतः कारण हे जर केलं तर मग गडचिरोली जिल्ह्यात एकही जागा नाही तर देणार कुठून, ओबीसी ओपनमधून द्यावे लागेल त्यांना, तर ते देऊ ना। ज्या वेळेस ही परिस्थिती येईल 50% किंवा 40% मग ते प्रोपोर्शनल एससी एसटीचा काढल्यानंतर उर्वरित जागा ज्या ओपनच राहतील त्यामध्ये ओबीसीला वाटा मिळणारच आहे, तो विषय नाही, पण अधिकृत आरक्षणाच्या कोट्यातून ओबीसीच्या हक्काचं आणि हा जर उद्या ट्रेंड पडला तर मग भविष्यात हे आरक्षण कसं राहील, टिकणार का, आरक्षणच संपून जाईल, म्हणून आज आपण तो निर्णय घेतो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रिझर्वेशन टिकेपर्यंत किंवा मिळेपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नये आणि झाल्यास तर सर्व पक्षाची भूमिका ती आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सांगितलंय की आम्ही आमच्या त्या त्या ठिकाणी आम्ही ओबीसीचेच उमेदवार देऊ 33%, हे त्यांनी भूमिका मानलेली आहे। सर्व पक्ष बैठकीमध्ये कोरोनाचे रुग्ण मुंबईत गेल्या 10 दिवसात झपाट्याने आणि वेगाने वाढत आहे, धोका वाढत चाललाय, काय परिस्थिती आणि काय शिथिलता मिळाल्यानंतर हे वाढत आहे, पुण्यातही वाढले नाही। आता बघा, ज्यावेळेस मुख्यमंत्री सातत्यानं तिसरी लाट येणार तज्ञांचं मत होतं, डब्ल्यूएचओचं मत होतं, पण त्यावेळेस त्याची गंमत करत होते भाजपची मंडळी आणि भाजपच्या मंडळींनी सांगितलं की हे निवड कोरोनाच म्हणत असतात, आमच्या मंदिर उघडा, वाटेल त्या पद्धतीची मागणी करत होते। तो आचार्य नावाचा कोणीतरी वेळा माणूस आहे, तो तर म्हणतो की आम्हाला मंदिर नाही उघडले तर अरे शाळा उघडण्यासाठी मागणी करा ना, मागणीच करायची आहे तर पोरांचं शैक्षणिक नुकसान ते करणार नाही। आणि मी सांगितलं मागच्या वेळेस विषय काय होता की हे सगळे कोरोनाचे गर्दी मुळेच हे सगळं होत आहे, ट्रेन चालू करा, लोकल चालू करा, मुख्यमंत्री अत्यंत सावधपणे या सगळ्या भूमिका स्वीकारत असताना पाऊल टाकत होते। आज मात्र तिसरी लाट आली आणि ती येण्याची शक्यता जी आहे ती आता वाढली आहे, केरळमध्ये वाढली, महाराष्ट्रात पण वाढली आहे। अशा स्थितीमध्ये आता गर्दी टाळणं हाच त्यावरचा उपाय आहे, नाहीतर पुन्हा निर्बंधाला सामोरं जावं लागेल। शाळा सुरू संदर्भात सरकार काय विचार करतं? नाही, शाळा सुरू करायसाठी तेच सांगतोय, पूर्वीपासून तज्ञांचं मत आहे की हे तिसरी लाट येणार, आता ते कशी असेल, दुसऱ्या लाटेमध्ये अंदाज चुकला आपला, मग तिसरी लाटेच्या संदर्भात कोणाला अंदाज काय घेता येईल, व्हॅक्सिनेशनवर भर देणं हा त्यामागचा उद्देश आहे, व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात करणं आणि या कोरोनाच्या सगळ्या साथीला थांबवणं। तरी पण तिसरी लाट जर आलीच तर शाळा सुरू करायचा विषय हा लांबणीवर नक्की जाईल, त्याला इलाज नाही, तो काय तुमच्या आणि आमच्या हातात नाही आहे, तो शेवट ही सगळी परिस्थितीवर अवलंबून आहे। महाजोतीला पूर्ण वेळ
100% गती आलीच होती. कोरोना आला कारण या लोकांना हे कळत नाही. एक महिना जर रिलीफ मिळाला की दोन वर्षाचा इतिहास सांगता. दोन वर्ष झालं काय, राज्यात राज्य खड्ड्यात गेलं, देश खड्ड्यात गेला. आर्थिकरित्या जीडीपी पूर्ण खत्तम होऊन गेला. कुठल्या उद्योग जवळपास 15 लाख लोकांचा रोजगार महाराष्ट्रात गेलाय आणि देशामध्ये तर लाखो लोकांचा करोडो लोकांचा रोजगार गेलाय. या सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण आपण परिस्थिती पाहतोय. आता राय तुम्ही म्हणालात की महाज्योतीच्या संदर्भात, महाज्योती नक्कीच पहिलेही स्पीडनं काम करत होती, पुन्हा स्पीडनं काम करेल. पूर्ण वेळ संचालक आता श्री डांगे यांची नियुक्ती झालेली आहे आणि अनेक योजना महाज्योतीच्या माध्यमातून, आता आम्ही महाज्योतीच्याच माध्यमातून 72 हॉस्टेल जे सुरू करायचे आहेत शासकीय इमारतीमध्ये, ते सुद्धा आता महाज्योतीच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे